उभी राहील आणि राहणार म्हणजे राहणारच. मध्यंतरी निवडणुका होऊन गेल्या. आता पण काही पत्रकार बांधव मला विचारत होते की शिवसेना कोणासोबत जाणार, आणि मी त्यांना हेच उत्तर दिलेलं आहे की शिवसेना ही जनतेसोबतच जाणार आणि शिवसेना ही शेतकऱ्यांसोबत जाणार. हा जो पाऊस झालेला आता पण मी बघतोय कुठे ट्रॅक्टर अडकलेला आहे, आपलं जे सगळे पीक आहे ते वाया गेलेलं आहे, कुठे कीड लागलेली आहे, कुठे कोंब फुटलेला आहे. तसंच जो किनारी पट्टा तिथे मच्छीमार बांधवांचा पण तेवढाच त्रास आणि नुकसान झालंय, कारण तिथे एक वादळ येऊन गेलं. असं म्हणतात की अजून एक वादळ येणार आहे, त्याची पण नोटीस निघालेली. पण हे सगळं होत असताना मी आपल्याला एवढंच सांगतो, काही काही आता शेतकरी बांधव जे दिसले मला भेट कर्ज खूप लोकांनी घेतलेलं आहे, मला माहिती आहे नुकसान जास्ती झालेलं आहे. ठिकठिकाणी आम्ही लोकांना भेटत आहोत, सगळी निवेदनं घेत आहोत. पण ह्याच्याही आधी इथे येण्याआधी मी मुख्यमंत्री आणि आम्ही सगळेच म्हणजे आम्ही उद्धव साहेबांनी सांगितल्यानंतर आम्ही राज्यपाल महोदयांना भेटलो. राज्यपाल महोदयांना एवढंच भेटून सांगितलं की महाराष्ट्रात जे काही नुकसान झालंय एकतर आपण स्वतःहून महाराष्ट्रात फिरून बघावं की नुकसान काय झालंय, यंत्रणेला कामी लागावं. सीएस साहेबांशी मी बोलणार आहे. पण सगळेच आम्ही आमदार म्हणून राज्यपाल महोदयांना भेट घेतल्यानंतर सांगितलं की आता ओला दुष्काळ हा जाहीर करावा, लवकरात लवकर जाहीर करावा, आणि जे काही नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई जास्ती आणि त्वरित मिळणं गरजेचं आहे. मला त्यांनी हे आश्वासन दिलं त्याच दिवशी, म्हणजे किती आपण परवा भेटलो, 2-3 दिवस झाले. त्यांनी मला तिथे आश्वासन दिलेलं आहे की जे काही नुकसान झालेलं आहे ते केंद्राकडे पण मदत मागणार आहेत, केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त मदत घेण्याचा प्रयत्न आहे, आपल्या शिवसेनेची पण मागणी आहे. पण राज्य सरकार आणि सरकारी यंत्रणेकडून पंचनामे खूप ठिकाणी सुरू झालेले असतील, पण पंचनामे झाले किंवा नाही आपल्याला नुकसान भरपाई ही त्वरित द्यावीच लागणार की शिवसेना अग्रेसर राहणार म्हणजे राहणार आणि तुमच्यासोबत राहणार. बँकेचा जो प्रश्न आहे, विमा कंपन्यांचा जो प्रश्न आहे, तो प्रश्न आपण मार्गी लावू. पण मी तुम्हाला आता एवढंच सांगायला आलं की तुमच्या मनात स्वतःचं काही बरं वाईट करण्याचा विचार आणू नका. विचार आणायचाच असेल तर शिवसेनेचा आणा, आम्हाला हात मारा, जी काही अडचण असेल आम्ही सोडवण्याचा प्रयत्न. आणि म्हणून इथून पुढे निघत असताना आपल्याला हात जोडून पुन्हा एकदा विनंती आहे. संकट मोठं आहे, मला माहिती आहे संकटाच्या मागे संकट येत आहेत, हवामान बदलतंय, क्लायमेट चेंज ज्याला आपण बोलतो, हे सगळं होत आहे. पण जसं आपण आता शिवसेनेचे सगळे आमदार इथे आलेले आहेत, तसं शिंदे साहेबांनी मला सांगितलेलं आहे, काल पण उद्धव साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी आणि सगळ्या आपल्या शिवसेनेच्या आमदारांनी बँक आणि विमा कंपन्यांना इशारा दिलेला आहे की जर कोणी शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर गाठ तुमची शिवसेनेसोबत असणार. आता ही वेळ आहे आपण एकत्र राहण्याची, ही वेळ आपण एकत्र सगळे ह्या संकटाला तोंड देण्याची. आणि म्हणून आपल्याला सांगतो की कुठेही काही अडचण असेल सगळे आम्ही शिवसैनिक पुन्हा एकदा तुमच्या सेवेत रुजू आहोत आणि असेच सदैव राहणार. आम्हाला कधीही हात मारा, आम्ही येऊन तुमची मदत करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.